जवळपास तिने 30-40 पीक सबमिट केलेले आपल्या भारतामध्ये हिमालयाच्या रेंजमध्ये आणि ती माउंट एव्हरेस्टची तिची जिद्द पाहून आणि तिने जी परत जी तयारी केलेली आहे त्यासाठी तर तिला शुभेच्छा आहेच. आणि इंडियन कॅडेट फोर्स प्रत्येक वर्षी हिमालयामध्ये सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ट्रेक घेऊन जात असतो. तसंच प्रत्येक रविवारी भांगशी मतागडावरती रॅपलिंग रॉक क्लाइम्बिंगची आम्ही ट्रेनिंग देत असतो. या माध्यमातून आम्ही जवळपास आतापर्यंत 4,500 ते 5,000 विद्यार्थी घडवलेले आहेत. मागच्या वर्षी आपल्याच आशियाचा कॅडेट शेख रफीक हा माउंट एव्हरेस्टला जाऊन आलेला आहे आणि मराठवाड्यातली पहिली महिला म्हणून मनीषा ही माउंट एव्हरेस्ट सबमिट करेल अशी मला अपेक्षा आहे. तिला त्या ठिकाणचं वेदर कंडिशन काय असतं सगळं तिला आता माहिती आहे आणि ती जवळपास तिथे 40 ते 45 दिवस ती तिथे असणार. वेदरमध्ये तिला कसं ॲडजस्ट करायचं आहे ते ॲडजस्ट करून घेणारच आहे. मी आयसीएफच्या वतीने एमजीएमचे कदम सरांचे फार आभार व्यक्त करतो की सर आपण जी मदत केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि यापुढे असंच सरांचं सहकार्य आम्हाला मिळत राहील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे पत्रकार मित्रांनी जशी आम्हाला तिची पैशाची थोडीशी कमी आहे त्याच्यासाठी जर प्रसिद्धी दिली आणखी तर फार चांगलं होईल. आम्हाला वेळ कमी होता, नोटबंदी, त्याच्यानंतर मार्च एंड आणि भरपूर फिरलो सर सगळीकडे आणि त्या कारणात थोडासा उशीर झाला. पण परंतु तेवढ्या याच्यात सुद्धा तिने स्वतः कर्ज काढून सगळं हे करून सगळ्या या जिद्दीने ती पुढे चाललेली आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने ती नक्कीच माउंट एव्हरेस्ट सबमिट करेल ही आपण आशेच्या कडनं मागू. कालच सांगितलं. थँक्यू. जय. कदम सरांना विनंती घेतली दुपारी अचानक मनीषा आणि माझ्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी थोडक्यात सांगितलं की मनीषा एव्हरेस्ट वरचा आणि त्याला थोडेसे पैशाचे म्हणजे इतका कमी वेळ होता. तर मी म्हणलं बाबा मी तर काही नाही पण जास्तीत जास्त उद्यापर्यंत तुम्हाला 1,00,000 रुपयाची मी मदत केली. तर ते आज मी तिला आपल्या संस्थेच्या वतीने 1,00,000